महाराष्ट्र सरकारचा प्रखर हिंदू विरोध आणि पराकुटीचा हिंदू देश पहा. जेव्हा अत्यंत महत्त्वाचे विषय येतात, मराठा आरक्षण असेल, इतर महत्त्वाचे विषय असतील, तेव्हा या सरकारकडे ना काउन्सिलला ब्रीफिंग द्यायला वेळ आहे, ना काउन्सिलला कोर्टात पाठवायला वेळ आहे. मात्र ज्या विषयात हिंदू बदनाम होतील असा विषय आला की महाराष्ट्राचं सरकार खडबडून जागं होतं. आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, आता या प्रकरणाशी वर्तमानात महाराष्ट्र सरकारचा काहीही संबंध नाही किंवा कुणीही मागणी केली नाही, तरी देखील ठाकरे सरकारच्या नेतृत्वाखाली सन्माननीय गृहमंत्री म्हणतात की ते काउन्सिलला कोर्टात पाठवणार आहेत. विषय काउन्सिलला कोर्टात पाठवण्याचा नाही आहे, विषय कशा पद्धतीनं साक्षीदारांचा छळ करून दबाव आणून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन की जेणेकरून त्यांनी हिंदू नेत्यांची नावं सांगावीत आणि हिंदू समाज बदनाम व्हावा, हे जे तुमचं षडयंत्र होतं हे देशानं पाहिलंय. हिंदू आतंकवादी आहेत या शब्दाला जन्म आपणच घातलाय हे अजूनही हिंदू समाज विसरलेला नाही. आमचा शिवसेनेला सवाल आहे, हिंदूंच्या विरोधातले हे षडयंत्र चालत असताना देखील आपण गप्प का आहात आणि तुमचं मौन असणं याचा अर्थ हिंदू समाजाला व्यवस्थितपणे ठाऊक आहे.